राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता. दुष्काळी स्थितीमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी उपाययोजना करण्याची पवारांची मागणी. पुणे हिट अँड रन प्रकरण आणि डोंबिवलीमधील दुर्घटनेवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल. मंत्र्यांनी राजीनामे द्यावे, पटोलेंची आक्रमक भूमिका. मनुस्मृती देशात चालू देणार नाही, अभ्यासक्रमातील मनुस्मृतीमधील श्लोकांच्या समावेशावर नाना पटोलेंची टीका. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी येरवडा पोलिसांना पोलीस आयुक्तांची क्लीन चीट. अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा बर्गर दिल्याचा होता आरोप. डोंबिवली एमआयडीसीमधील स्फोट प्रकरणी अनुदान कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मालती मेहता आणि मलय मेहतावर गुन्हा दाखल. रवींद्र धंगेकरकडून पोलिसांवर फोटो बॉम्ब. पब बारमधून वसुली करणाऱ्या कॉन्स्टेबलचा धंगेकरांनी फोटो केला ट्विट. पोलीस कर्मचारी हप्ते गोळा करत असल्याचा आरोप. सिंधुदुर्गातील बेंगुर्ला समुद्रात खलाशांची बोट उलटून 7 जण बुडाल्याची घटना. बोटीतील 4 जण बेपत्ता असल्याची माहिती. मराठवाड्यात भीषण पाणी टंचाईचं संकट. पाण्याच्या गंभीर परिस्थितीमुळे बांधकाम थांबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. तर 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये फक्त 17% पाणी साठा. नामांकित डॉक्टर असल्याचं सांगत संभाजीनगरमधील गर्भलिंग तपासणी रॅकेटमधील अल्पवयीन मुलगी करायची गर्भपात. अल्पवयीन मुलीला मिळायचा रॅकेटकडून 5 लाखांचा पगार. रामटेक मतदारसंघात लोकसभेमध्ये कोण जिंकणार यावरून वाद. पारावरच्या वादातून झाल्या हाणामारीत एकाचा मृत्यू. पुणे विद्यापीठाचा अजब कारभार. मराठीच्या प्राध्यापकाकडे इंग्रजी विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी. प्राध्यापकांची संख्या कमी असल्याचा फटका. नव्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक भगवद्गीतेचा समावेश. अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोकांचाही समावेश. तर मनुस्मृतीमधील श्लोकांच्या समावेशामुळे नवा वाद. लोकसभेच्या 6व्या टप्प्यातील प्रचार थंडावला. 6 राज्यातील 58 जागांसाठी उद्या होणार मतदान. मुंबईत हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त. उकाड्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा. उकाडा आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज. उत्तरामध्ये पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 231.34 हेक्टर शेतीचं नुकसान. नुकसानीच्या पंचनाम्यानंतर जिल्हा प्रशासनाचा राज्य सरकारकडे मदतीचा प्रस्ताव. हिंगोली जिल्ह्यात रक्तपिशव्यांसाठी रुग्णांची भटकंती. रक्तपेढ्यांमध्ये 2 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा. रक्तदान करण्याचं प्रशासनाचं आवाहन. दादर घाटकोपर भांडूप आणि मुलुंडमध्ये आज पाणी नाही. मुलुंडमध्ये जलवाहिनीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. सोने खरेदीसाठी यावर्षीही स्पर्धा कायम. भारताकडून जानेवारी ते एप्रिल दरम्यान 24 टन सोन्याची खरेदी. भारताचा सोन्याचा साठा 827 टनांवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.